विद्यार्थी मित्रांनो परिसंस्था हा घटक आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या सभोवतालचे जग हे दोन प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे सजीव आणि निर्जीव सजीवांना जैविक म्हणजेच बायोटिक घटक असे म्हणतात निर्जीवांना अजैविक म्हणजेच अबायोटिक घटक असे म्हणतात या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सतत अंतरक्रिया घडून येत असते सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो या अन्योन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात जैविक व अजैविक घटक तसेच त्यांचे परस्परांशी होणारी अंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते पहिला प्रश्न भारतात सुमारे टिंबटिंब अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते भारतात सुमारे पाचशे वीस अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते पांढरा बिबट्या या दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य द ग्रेट हिमालय नॅशनल पार्क आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्ती गवा रांडुक्कर इत्यादी प्राणी आहेत भरतपूर येथे अभयारण्य पान पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे रणथोंबर अभयारण्य पट्टेदार भागासाठी प्रसिद्ध आहे गुजरातमधील गिरचे जंगल म्हणजे दिमागधार अशा आशियाई सिंहाचे जगातील एकमेव आश्रयस्थान आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब साली परिसंस्था शब्द सर्वप्रथम प्रचारात आला विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे पस्तीस साली परिसंस्था हा शब्द सर्वात प्रथम प्रचारात आला इकोसिस्टीमला जैविक समुदाय असेही म्हणतात पुढचा प्रश्न एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते अशा मोठ्या परिसंस्थांना काय म्हणतात एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था मोठ्या प्रमाणात तयार होते त्याला म्हणतात बायोम्स या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो पृथ्वी ही स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे पृथ्वीवर दोन मुख्य प्रकारच्या बायम्स आढळतात भूपरिसंस्था आणि जली परिसंस्था म्हणजे अँड अॅक्वेटिक बायम्स पुढचा प्रश्न टिंबटिंब हे जंगल दीड शतकापूर्वी एक शिंगी गेंड्यांचे वस्तीस्थान होते अबाउट वन फिफ्टी इयर्स एगो डॅश फॉरेस्ट ऑज द हॅबिटॅट ऑफ हॉर सिंगल ऑर रायनो सुमारे दीड शतकापूर्वी दुधवा हे जंगल एक शिंगी गेंड्यांचे मोठे वस्तिस्थान होते पण अनिर्बंध शिकारीमुळे विसाव्या शतकात हा प्राणी इथून नामशेष झाला एक एप्रिल एकोणीस चौऱ्याऐंशी रोजी या गेंड्यांचे इथे पुनर्वसन करण्यात आले पुढचा प्रश्न परिसंस्थाला टिंबटिंब असेही म्हणतात इकोसिस्टीम ऑल्सो नोन ॲज डॅश परिसंस्थाला जैविक समुदाय असे म्हटले जाते ज्यालाच बायोटिक कम्युनिटी असं म्हणतात इकोसिस्टम इज ऑल्सो नोन ॲज बायोटिक कम्युनिटी एजी टान्सले या क्लॅफॉमच्या सहकार्याने एकोणीसशे पस्तीस साली सर्वप्रथम हा शब्द प्रचारात आणला परिसंस्था हा शब्द टिंबटिंब या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम प्रचारात आणला ए जी टान्सले टीन क्लॅफॉम रॉय क्लॅफॉम रुदरफोर्ड आणि विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे एजी टान्सलेप इकोसिस्टमला जैविक समुदाय म्हणजे बायोटिक कम्युनिटी असेही म्हणतात एजी ट्रान्सले या क्लॅफॉर्मच्या सहकार्याने एकोणीसशे पस्तीस साली सर्वप्रथम इकोसिस्टम हा शब्द प्रचारात आणला होता इकोसिस्टमला जैविक समुदाय असे म्हणतात पुढचा प्रश्न नैसर्गिक परिसंस्थेत टिंबटिंब अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहेत नैसर्गिक परिसंस्थेमध्ये जलीय परिसंस्था अभिषेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहेत पृथ्वीवर एकाहत्तर टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला असून फक्त एकोणतीस टक्के भागावर जमीन आहे त्यामुळे जलीय परिसंस्थाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरतो नैसर्गिक परिसंस्थेत जल परिसंस्था अभि दृष्टीने जास्त व्यापक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी सेंद्रिय पदार्थ कोणता नायट्रोजन सोडियम हायड्रोजन फॅट विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर्गेनिक सफस्टन खालीलपैकी सेंद्रिय पदार्थ आहे स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट सूक्ष्मजीव हे वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषातील सेंद्रिय पदार्थांचे म्हणजे प्रथिने कर्बोदके स्निग्ध पदार्थ पुन्हा असेंद्रिय म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन कॅल्शियम पोषक द्रव्यांमध्ये रूपांतर करतात म्हणून त्यांना विघटक असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली लाल रंगातील सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा कमेंट्समधील क्वीज सोडवा धन्यवाद